सी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्याला काय करायला लागेल, सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना एकत्रित यायला लागेल, आणि म्हणून हे सगळे आरोप होत असताना, हे सगळे प्रश्न येत असताना मी सिनेटमध्ये आमच्या सगळ्यांना या चर्चेच्या मध्ये सांगितलं की हे सगळे प्रश्न आहेत, आपण एक व्हाईट पेपर आणूया, लेट पीपल नो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, वेअर आर वी, आपण कुठे आहे, लोकांना कळू द्या। हे कळलं, आपल्याला कळलं, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची आपण सगळे मिळून आपण शोधूया। व्हाईट पेपर विद्यापीठामध्ये मला वाटत नाही की कोणत्याही महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये आपण असं ऐकलेलं आहे की आपण एक व्हाईट पेपर आणतोय। आपण व्हाईट पेपर आणतोय, लेट द पीपल नो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, आणि हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण काढूया ना, सगळे मिळून काढूया। एक माणूस याची सगळ्यांची उत्तरं काढू शकणार नाही। मी आता बोलत की 1 ते 1.5 वर्षात तुम्ही एवढे बदल करण्याचा प्रयत्न केला, यापुढेही काळात हे बदल असेच चालू राहणार आहेत। अडथळे तुम्हाला निर्माण झाले किंवा कोणी साथ देण्याचा कसा प्रयत्न केला, अगदी थोडक्यात काय सांगाल? नाही, मला असं तुम्हाला मुद्दाम या प्रसंगी सांगावसं वाटतं की आताच परवाचंच जे उदाहरण आहे, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये बजेटची आपली मीटिंग होती आणि या संपूर्ण बजेटच्या मीटिंगमध्ये 95% ऑफ द पीपल वेअर विथ मी, अँड देअर फोर आपलं जे बजेट आहे ते बजेट आपल्याला पास करता आलं। अकॅडमिक काउन्सिलमधले जी सगळी मंडळी आहेत त्या अकॅडमिक काउन्सिलमधल्या सगळ्या मंडळींचा साथ होता, म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासक्रम बदलू शकलो, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही क्रेडिट सिस्टीम आणू शकलो। हे सगळ्या अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर, बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर ज्यांनी या संपूर्ण गोष्टींमध्ये साथ दिलेला आहे आणि म्हणून आम्ही हे बदल या ठिकाणी करू शकलो आहे। मुंबई विद्यापीठाचं अक्रेडिटेशन केव्हा झालं? 2001 साली झालं। दर 5 वर्षांनी अक्रेडिटेशन करायचं असतं, ते 2006 साली आम्ही ड्यू झालो। 2006 सालापासून आम्ही अक्रेडिटेशन केलं नाही। आता तुम्हाला कुठे काहीतरी कोणीतरी म्हणत असेल की नाही नाही हे आमच्या वेळेस असं होतं, पण 2006 साली आम्ही अक्रेडिटेशनला का गेलो नाही? 2006 साली आम्ही नाही गेलो। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये याच्यावर सातत्याने प्रश्न होते आणि मी जेव्हा रुजू झालो तेव्हा मी पहिल्या आठवड्याभरामध्ये मी सांगितलं की नाऊ वी मस्ट गो फॉर नॅक, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल। मी मुंबई विद्यापीठ आहे, मी मुंबई विद्यापीठाने जर अक्रेडिटेशन केलं नाही तर मी कोणत्या महाविद्यालयाला सांगू शकणार आहे की तुम्ही अक्रेडिटेशन करून घ्या, आणि म्हणून ते काम आम्ही हाती घेतलं। मुंबई विद्यापीठाचा आवाका खूप मोठा आहे, रत्नागिरीपर्यंत मुंबई विद्यापीठाचा पसारा पसरलेला आहे, मोठी कॉलेजची संख्या, भौगोलिक मोठा विस्तार, हे कुठेतरी सांभाळणं कितपत आव्हानात्मक का अवघड जात आहे का, या संदर्भात काही पावलं उचलणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणावरून तुम्हाला वाटतं का? इट इज डेफिनेटली डिफिकल्ट, पण सगळ्या जणांनी एक साथ सकारात्मक दृष्टिकोनातून ही परिस्थिती आहे, या परिस्थितीला बदलायचं आहे, या परिस्थितीला आपण सगळे मिळून एकत्रितपणे येऊन बदल घडवायचा आहे असं जेव्हा आपण सगळे मिळून ठरवू तेव्हा या सर्व अडचणींवर मात आपल्याला करता येईल। पण एक सगळ्या सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्या जणांनी एकत्रित येण्याची गरज आहे। अडचणी आहेत, या अडचणी सगळ्या संस्थांना असतात, पण मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाला मी तुम्हाला सांगतो, अडचणी 654 महाविद्यालय, या 654 महाविद्यालयांमधून 6.5 लाख विद्यार्थी शिकत आहेत, 7,000 पेपर्स आम्ही दरवर्षी छापत असतो, या 6.5 लाख महाविद्यालयांमध्ये सगळीकडे काही अनेक महाविद्यालय तर कायम विनाअनुदानित आहे, ग्रामीण परिसरामध्ये आहे, त्यांना शिक्षक मिळत नाहीत, काही कारण त्याची विविध कारणं आहेत, काही ठिकाणी प्राचार्य मिळत नाही त्याची विविध कारणं आहेत, आणि या सगळ्या अडचणींमधून या सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन त्याचबरोबर नियमांचं काटेकोरपणे पालन करून, आता असं आहे की जेव्हा तुम्ही नियमांचं काटेकोरपणे पालन करता तेव्हा एखाद दुसरे लोक दुखावले जातात, परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दुखवले गेल्यांचा आवाज मोठा असतो आणि बाकीच्यांचा आवाज
हा कमी असतो, काही कारण असतील त्याची। झी 24 तास एक पाऊल पुढे।